मंत्री शंभूराज देसाई यांची बदनामी केल्या प्रकरणात साताऱ्याच्या पाटणमधल्या नागरिकांनी सुषमा अंधारे विरोधात पाटण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ललित पाटील प्रकरणामध्ये शंभूराज देसाईंच्या नार्को टेस्टची मागणी सुषमा अंधारे यांनी केली. नाशिक ड्रग्स प्रकरणामध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांचाही हात आहे असा आरोप धुळ्याचे एमआयएमचे आमदार फारुख शाह यांनी केला. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी चौकशीचं आश्वासन देऊन कारवाई केली नसल्याचं म्हटलं आहे. संभाजीनगरमध्ये गुजरात पोलीस आणि डीआरआयनं मोठी कारवाई केली आहे. तीन ठिकाणी छापा टाकून तब्बल 250 कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. अहमदाबाद डीआरआय आणि अहमदाबाद पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हे छापे टाकण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. जळगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अनोखं आंदोलन केलं. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नसल्यानं गुवाहाटीच्या कामाख्या देवीची आरती करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दिवाळी जवळ आली तरी पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागत. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. वाशिम नगर परिषदेकडून शहरातल्या मालमत्ता करामध्ये 26% वाढ करण्यात आली आहे. शहरामध्ये मूलभूत रस्ते पाणी स्वच्छता आणि पथदिवे या सोयी सुविधांचा अभाव असताना करवाढ केल्यानं वाशिमकरांनी संताप व्यक्त केला. हा निर्णय तात्काळ मागे घेवा अशी मागणी केली. नवी मुंबई महापालिका शाळेमध्ये निषेध आंदोलन झालं. राज्य सरकारनं दत्तक शाळा योजना राबवून सरकारी शाळांचं खासगीकरण करण्याचा निर्णय घेतलाय आणि या विरोधात नवी मुंबई महापालिकेच्या विविध शाळांमध्ये पालकांनी एकत्र आंदोलन केलं. सरकारी निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. छत्रपतींचा विचार म्हणजे